मित्रांनो, विक्रम, KGF, सलार सारख्या दक्षिणेतील डार्क ॲक्शन मूवीजचे जर तुम्ही चाहते असाल आणि विक्रममधील रोलेक्स अर्थात तामिळ स्टार सूर्या सुद्धा तुमच्या आवडत्या लिस्टमधील एक नाव असेल, तर आज प्रदर्शित कांगुआ तुमच्या वॉच लिस्टमधील एक नाव असू शकतं. पण झालंय असं की सिनेमाचं ट्रेलर मात्र फारसं उत्साहवर्धक नव्हतं आणि त्यात आता पोस्ट दिवाळी म्हणजे दिवाळीनंतरचा एक टिपिकल डल आणि ड्राय पिरियड आहे बॉक्स ऑफिसवर, तो असतोच. मग पाहावा की नाही अशा पिरियडमध्ये आज लागलेला कांगुआ सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित कांगुआ या ओरिजिनल तामिळ पण हिंदीतही डब करून जगभर प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा. तर सुरुवातीला कथा काय आहे? दोन टाईमलाईन आहेत, एक प्रेझेंट आणि एक थेट हजार वर्ष जुनी. पण या दोन्ही टाईमलाईनमधील दोन प्रमुख पात्रे आणि त्यांच्यातील एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा हा अगदी सेम आहे. आजच्या टाईमलाईनमधील नाव आहे फ्रान्सिस, जो एक बाउंटी हंटर आहे. आता बाउंटी हंटर म्हणजे पोलिसांसाठी पैसे घेऊन गुन्हेगारांना पकडून देणारा एक माणूस. आणि दुसऱ्या टाईमलाईनमध्ये, जी एकदम हजार वर्ष जुनी आहे, असा हजार वर्षांपूर्वीचा आदिवासी युगातील एक योद्धा ज्याचं नाव आहे कांगुआ. ऑफकोर्स दोन्ही रंगवलेत सूर्याने. कांगुआचा सामना आहे उधिरण सोबत, जो रंगवला आहे बॉबी देओल. तर आजचा फ्रान्सिस आणि हजार वर्षांपूर्वीचा कांगुआ यांना जोडणारी एक कडी आहे, जो एक लहान मुलगा आहे. आता यामागची काय कथा आहे ते इथं सविस्तर सांगण्यात अर्थ नाही, हा व्हिडिओ लांबेल. पण फ्रान्सिस आणि कांगुआ दोघांनाही या लहान मुलाचा जीव वाचवायचा असतो आपापल्या काळात. का, त्याच्या मागे काय घटनाक्रम आहे हे सांगत हे कथानक पुढं सरकतं मित्रांनो. आणि त्यातून कांगुआ आणि या उधिरांचा संघर्ष कसा पेटतो ही या कथेची थोडक्यात आउटलाईन आहे. मित्रांनो, तब्बल 350 कोटींचं बजेट असलेला हा भव्य सिनेमा आहे. मेकिंगमध्ये जरी कितीही हा सिनेमा ग्रँड असला तरी लिखाणात म्हणजे कथानकात मात्र हा गडबडला आहे. ॲक्शन सीन्स नको इतके लाऊड आहेत. लाऊड म्हणजे रक्ताळलेले तर आहेतच, पण आरडाओरडा हा खूपच आहे. आता हजार वर्षांपूर्वीचं अगदी आदिवासी युग असल्याने हे जस्टिफाय जरी होत असलं तरी तब्बल 3.5 तासांच्या या लांबीत हा आरडाओरडा नाही सहन होत. त्यात पटकथा जी आहे ही इमोशनली कुठे कनेक्टच होत नाही, त्यामुळे उरतो खेळ केवळ VFXने भरलेली ॲक्शन, CGI आणि बॅकग्राऊंड म्युझिकचा. या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जरी निर्मात्यांनी म्हणा किंवा ॲक्शन डायरेक्टर्सनी म्हणा किंवा संगीतकार जे आहेत देवीश्री प्रसाद या सगळ्या टीमने मेहनत घेतलेली आहे हे दिसून येतं, पण तरीही काहीतरी अपूर्णच आहे असं वाटत राहतं. एक तर काळ उगाच इतका मागे नेला आहे, म्हणजे 1001 वर्षापूर्वी, ज्याची गरज नव्हती. फर्स्ट हाफमध्ये तर सिनेमा खूपच स्लो आहे. इवन इंटरवल नंतर सुद्धा बराच वेळ उगाच टाईमपास केला आहे. शेवटची 20 मिनिटे मात्र काय तेवढा तो सिनेमा पकड घेतो, तेवढंच बस. स्पॉयलर द्यायला नको, पण आजकाल इंटरनेटच्या काळात काय लपून राहतं म्हणून सांगतो. क्लायमॅक्स वाचवला एका सुप्रसिद्ध तमिळ अभिनेत्याने, जो आता दुसऱ्या भागात कांगुआ समोर बॉबी देओलच्या जागी असणार आहे. हो, दुसरा भाग येणार आहे आणि तो या क्लायमॅक्समध्ये येणाऱ्या ॲक्टरमुळे बहुधा पहिल्या भागापेक्षा म्हणजे आज प्रदर्शित भागापेक्षा थोडा बरा असेल अशी आशा करायला हरकत नाही. अभिनयाच्या बाबतीत सूर्याने काम उत्तम केलंय. बॉबी देओलचं मात्र मला काम काही फार आवडलं नाही. फारसा इम्प्रेसिव्ह बॉबी मला यात वाटला नाही, एक्सेप्ट हिज लुक्स अँड गेटअप्स. इतर कलाकार तर केवळ आरडाओरडा करण्यासाठीच घेतले आहे असं वाटतं. एकंदरीत फार काही अपेक्षा नसतानाही कांगुआ निराश करतो. आधी म्हटल्याप्रमाणे डार्क ॲक्शन मूवीजचे फॅन असाल तरीही यात तुमचा अपेक्षा भंग होऊ शकतो. आउट ऑफ 5 मी याला देईल 2.5 स्टार्स. खरं तर 2 स्टार्स दिले असते, पण अर्धा स्टार याच्या ग्रँड व्हिज्युअल अपील येण्यासाठी या टीमने घेतलेल्या मेहनतीला आहे. तेवढीच मेहनत या टीमने पटकथेवर घेतली असती तर सिनेमा 3.5 स्टार्सचा नक्की झाला असता. जस्ट ॲव्हरेज टू बिलो ॲव्हरेज मूवी, नॉट रेकमेंडेड. मित्रांनो, तुम्हाला आमचा कांगुआचा अगदी थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.